हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 9 ऑगस्ट, 12 हे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे नागपंचमी. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाचं महत्व हे वेगवेगळं असतं आणि प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या देवी देवतांना समर्पित असतो. तसं पाहिलं तर हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात लोक भगवान शिवशंकरांची उपासना करतात, सेवा करतात आणि श्रावणी सोमवाराचं व्रत सुद्धा करत असतात. त्याचप्रमाणे मंगळवारी मंगळागौरीचं व्रत केलं जातं. अशाच प्रकारे श्रावण महिन्यातील शुक्रवारी सुद्धा एक विशेष व्रत केलं जातं आणि हे व्रत म्हणजे ज्योतीचं पूजन. श्रावणी सोमवार, मंगळवार, बुधवार आणि बृहस्पती पूजा यानंतर येणाऱ्या श्रावणी शुक्रवारी आपल्याला जरा जीवनिका हिचं पूजन हे करायचं असतं. यालाच काही ठिकाणी जीवती पूजन असं सुद्धा म्हटलं जातं आणि ही पूजा संतती रक्षणासाठी केली जाते. तर या पूजेला श्रावणामध्ये अनन्यसाधारण महत्व असतं आणि ही पूजा प्रत्येक श्रावणी शुक्रवारी केली जाते. तर उद्या श्रावणातील पहिला शुक्रवार आहे आणि या दिवशी नागपंचमी आहे. तर आपल्याला नागपंचमीला जीवती पूजन सुद्धा करायचं आहे. या दिवशी ज्योतीच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं, याला जरा जिवंतिका पूजन असं म्हटलं जातं. तर हे पूजन संतती रक्षणासाठी केलं जात असल्यामुळे ही पूजा मातृशक्तीकडून केली जाते आणि या दिवशी आपल्या मुलाबाळांना दीर्घायुष्याची आणि मंगलतेची प्रार्थना केली जाते. तर बघा, जरा म्हणजे म्हातारपण आणि जीवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी, म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी ही देवता पुराणात असलेल्या सप्त मातृकांपैकी दोन देवता म्हणजे जरा जिवंतिका. आणि म्हणूनच आपल्याला उद्या श्रावणातील पहिल्या शुक्रवारपासून प्रत्येक शुक्रवारी आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे. ही पूजा मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी केली जाते. आता हे व्रत कसं करायचं आहे ह्याची माहिती तुम्हाला मी थोडक्यात देणार आहे. तर यानंतर तुम्हाला मी उपाय सुद्धा सांगणार आहे. तर आपल्याला प्रत्येक शुक्रवारी काय करायचं आहे, प्रत्येक आईने व्रत करायचं आहे आणि व्रत केल्यानंतर ज्योतीची एक प्रतिमा मिळते, तर ती प्रतिमा तुम्हाला आणायची आहे आणि या प्रतिमेची तुम्हाला पूजा करायची आहे. आता पूजा अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला करायची आहे. प्रतिमा आपल्या देवघरामध्ये किंवा पाटावरती ठेवायची आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुम्ही लाया पुटाणे म्हणून सुद्धा नैवेद्य हा दाखवू शकता आणि त्यानंतर ही पूजा तुम्हाला करायची आहे. पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला देवीकडे प्रार्थना करायची आहे. आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. मुलांना सुद्धा जिथे पूजा मांडली आहे तिथं मुलांना दर्शन सुद्धा तुम्हाला करायला सांगायचं आहे, नमस्कार करायला सांगायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला हे जे व्रत आहे तर ते सोडायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी सांगितल्याप्रमाणे हे व्रत करायचं आहे आणि पूजा सुद्धा करायची. आता यानंतर आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे, तर पहा, हा उपाय तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी करायचा आहे. तर बघा, उद्या श्रावणातील पहिला शुक्रवार आहे, नागपंचमी आहे आणि या व्रताचा पहिला दिवस आहे. तर मग तुम्ही हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशीच करायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करू शकता. आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे, तर मुलांचा जिद्दीपणा, रागीटपणा, मुलं व्यसनी असतील तर मुलांचा व्यसन दूर करण्यासाठी, मुलांना चांगली नोकरी मिळण्यासाठी, मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी, मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी आणि मुलांचे सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुम्ही या दिवशी व्रत नाही केलं तरी सुद्धा चालेल, पण हा उपाय मात्र तुम्हाला आवर्जून करायचा आहे आणि व्रत केलं तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर उद्या संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा लागणार आहे, थोडस गव्हाचं कणिक मळायचं आहे, त्यामध्ये थोडस तूप घालायचं आहे आणि तुम्हाला हे जे दिवे आहेत तर ते तयार करायचे आहेत. आता किती दिवे तयार करायचे आहेत, तर तुम्हाला 5 किंवा 7 दिवे जे आहेत तर ते कणकेचे बनवायचे आहेत आणि यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे, तूप घालायचं नाहीये. प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची मिळून 1 जोडवात घालायची आहे. असे 5 किंवा 7 जे दिवे आहेत तर ते तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला थोडासा कुंकवाचा गंध तयार करायचा आहे. अखंड अक्षदा, ज्याला आपण तांदूळ म्हणतो, तर असे तुम्हाला तांदूळ ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि मुलांना आपल्या देवघरासमोर किंवा जिथे कुठे तुम्ही पूजा मांडलेली असेल तिथे तुम्हाला बसवायचं आहे. पूजा केली नसेल तर इतर ठिकाणी सुद्धा बसवलं तरीही चालेल. दक्षिण दिशा सोडून इतर कुठल्याही दिशेला तुम्ही मुलांना समोर बसवायचं आहे. बसण्यासाठी पाठ किंवा आसन द्यायचं आहे, त्यावरती मुलांना बसवायचं आहे आणि त्यानंतर मुलांना गंध लावायचा आहे, त्यावरती अक्षदा लावायचे आहेत. दिवे तुम्हाला प्रज्वलित करून मुलांना या दिव्यांनी ओवाळायचं आहे.
जर तुम्ही या दिवशी व्रत केलेलं असेल आणि पूजा जर मांडलेली असेल तर सर्वप्रथम मुलांना ओवाळण्याच्या आधी तुम्हाला देवीच्या फोटोला ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला मुलांचा औक्षण करायचा आहे. जेव्हा तुम्ही मुलांचा औक्षण करणार असाल तेव्हा तुम्हाला काही शब्द म्हणायचे आहेत, जसं की अतिशय प्रभावी असे हे दोन शब्द तुम्हाला म्हणायचे आहेत. माझ्या मुलाला दीर्घायुष्य मिळू दे, माझ्या मुलांची प्रगती होऊ दे, माझ्या मुलांचे सर्व संकट, जिद्दीपणा, रागीटपणा, हट्टीपणा दूर होऊ देत, असं म्हणून तुम्हाला हे जे दिवे आहेत तर ते मुलांवर ओवाळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे दिवे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे जे दिवे आहेत तर ते एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत. तिथे जे पक्षी कीटक मुंगे आहेत तर ते दिवे खाऊन जातील किंवा हे दिवे तुम्ही गायीला सुद्धा खाऊ घातले तरीही चालतील. तर अशा पद्धतीने अत्यंत प्रभावी असा हा उपाय तुम्हाला उद्या नागपंचमीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी आवर्जून करायचा आहे. या दिवशी हा उपाय करण्याला खूप महत्व दिलं जातं. जी पण आई आपल्या मुलांसाठी या दिवशी व्रत करून हा उपाय करते तिची मुलंही नेहमी धनवान बुद्धिमान होतात. त्याचप्रमाणे मुलांना दीर्घायुष्य हे मिळतं, मुलांची प्रगती होते आणि त्यासाठी तुम्हाला उद्या व्रत सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे उद्या तुम्हाला निर्जला व्रत करणं शक्य असेल तर तुम्ही निर्जला व्रत करणार, पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत केलं तरी सुद्धा चालेल. पण जेव्हा तुम्ही उपवासाचे पदार्थ खाणार आहात त्यामध्ये भगर तुम्हाला अजिबात खायचे नाहीये, कारण श्रावण महिन्यामध्ये आपण जो कोणताही उपवास करतो त्याला त्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही, म्हणजे आपण त्याला वरई सुद्धा म्हणतो, तर वरईत खाल्ली जात नाही. तुमची मुलं जर बाहेर गावी शिकायला असतील, हॉस्टेलवरती राहत असतील, तर अशा वेळेला तुम्हाला हे दिवे मुलांना व्हिडिओ कॉल करून तुम्हाला हे दिवे ओवाळून घ्यायचे आहेत, म्हणजे मुलांचं औक्षण तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी लाल रंगाचं वस्त्र परिधान करण्याला सुद्धा खूप महत्व दिलं जातं. जर तुम्ही या दिवशी व्रत करत असाल तर आवर्जून उद्या लाल रंगाचं वस्त्र परिधान करा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला व्रत हे करायचं आहे. हा उपाय तुम्हाला उद्या नागपंचमीच्या दिवशी मुलांसाठी करायचा आहे आणि त्यामुळे तुम्ही नक्की आवर्जून करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.